राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर सुरू असलेली हल्लाबोल यात्रा शुक्रवारी कोपरगावात येऊन धडकली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत हल्ला चढवला. यावेळी व्यासपीठावर दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला नेत्या चित्रा वाघ, आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, चंद्रशेखर घुले, माजी आमदार अशोक काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, युवा नेते आशुतोष काळेंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या खास आक्रमक शैलीमध्ये भाजप शासनावर जोरदार निशाणा साधला. त्या जाहिरातीमध्ये आज तुम्हाला कदाचित आठवत येत असेल, ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटर पेट्रोल होतं त्यावेळेस भाजपचे लोक महागाईच्या जाहिराती करत होते. ज्या वेळेस या देशात 60 रुपये किलोनी दाळ मिळत होती त्यावेळेस भाजपचे लोक या देशामध्ये महागाई वाढली म्हणत होते. ज्या वेळेस या देशामध्ये 325 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातीमध्ये महागाई सांगितली जात होती. आपल्याला वाटलं खरंच महागाई वाढली, भाजप म्हणायली. त्या टी व्हीवरच्या जाहिरातीत एक अख्खा मावशी येत होत्या, जनता माफ नाही करेगी, बरोबर आहे, असं बोट करून म्हणायच्या. 4 वर्ष झालं त्या अख्खा मावशीला हुडकीतोय, सापडतच नाही. पण आज 4 वर्ष त्या महागाईच्या नावावर नरेंद्रभाई मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले. पण हे भाजपवाले एवढ्या हुशार अवलादी आहेत, 50 रुपयाचं पेट्रोल 84 रुपये पर्यंत नेलं. तुम्हाला कळू दिलं का? कळालं का? मग हुशार आहेत का नाही? भाई बहिणो म्हणत 325 रुपयाची सिलेंडरची टाकी आता किती गेली? कळू दिलं का? तुम्हाला कळू दिलं का? आमच्या मायमावल्यांना. अरे आज महागाई एवढी वाढलेली आहे, गरिबाला खायला दाल मिळत नाही, राशनवर रॉकेल मिळत नाही, राशनवर अन्नधान्य मिळत नाही. कुणी मागायला गेलं आधार लिंक हो गया है क्या? कधी कधी मला वाटतं या देशातल्या जनतेने मोदीला फक्त एवढ्याच कामासाठी निवडून दिलं का? क्या हमने देश में क्या प्रगति की, 125 करोड़ जनता को हमने आधार से लिंक कर दिया. उद्या ह्याला जायलं म्हणलं फक्त याच्यात 3 माणसं आधार पासून सुटले, आधार 3 माणसांनी जोडला नाही. एक 8,000 कोटी का 9,000 कोटी बुडवून विजय माल्या विदेशात गेले, आधार मिळालं का? ललित मोदी आणि आता नवीन छोटा मोदी. तर खासदार सुप्रिया सुळेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत कोपरगावातून आशुतोष काळेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. पण तरी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत एकत्रपणे आणि आशुतोषच्या साठी खरं तर आज इथे आपण सगळे जमलेलो आहोत. मी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काल आणि आजपासून बघते आहे की एक मोठं नवीन परिवर्तन या जिल्ह्यात होतं आहे. नवीन पिढीने अतिशय विश्वासाच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 युवक असे आमदार दिले, संग्राम, राहुल आणि वैभव. तिघही पहिल्यांदा निवडून आले आणि ते पण विरोधी पक्षात आले. म्हणजे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला आणि 6 महिन्यातच पक्ष सत्तेत आला. त्याच्यामुळे 15 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेने एवढं प्रेम आणि साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली की खरंच विरोधात काय असतं हा अनुभव या मुलांना नव्हताच, कारण का ते वयाने लहान होते जेव्हा पक्षाची स्थापना झाली. आणि हे तिघं पहिल्यांदाच निवडून आले आणि तिघंही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आले. पण मला अभिमान वाटतो या तिघांचाही की विरोधी पक्ष त्यात असले तरी
हे तीन बहादर मुलं ह्या मातीतली पहिल्यांदा कदाचित ह्या इतिहासात झालं असेल की तीन युवक पहिल्यांदा निवडून आलेले आमदार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी निलंबित झालेले आहेत. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्या या मातीमध्ये खरंच काहीतरी गंमत आहे की एवढी एरवी अतिशय सुसंस्कृत ही मुलं. आणि माझा विश्वास आहे की 2019 त्या रांगेमध्ये आशुतोष नक्की बसेल ही खरं तर जबाबदारी आणि अपेक्षा आमच्याकडे आहे. या संपूर्ण हल्लाबोल सभेचं नेटकं नियोजन करणाऱ्या युवा नेते आशुतोष काळेंनी सभेत प्रभावी आणि आक्रमक असं भाषण केलं. यानिमित्त काळेंचं वेगळं रूप कधी नव्हे ते उपस्थितांना पाहायला मिळालं. यावेळी आशुतोष काळेंनी आमदार कोल्हेंवर जळजळीत टीका केली. गेल्या 35 तालुक्यातील जनतेला गाजर दाखवण्याचं काम यांनी केलं. याचबरोबर ऐतिहासिक शेतकरी संप मोडीत काढण्याचं पाप कोणी केलं हे सर्वांना माहिती असल्याचं आशुतोष काळेंनी म्हटलं. त्या ठिकाणी शेतकरी कंटाळून शेतकऱ्यांनी संपाचा हत्यार त्या ठिकाणी उगारलं आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी झाली. या तालुक्याच्या आमदार यांनी हा संप शेतकरी संप हा एक असा ऐतिहासिक संप स्वातंत्र्याच्या 70 काळामध्ये झालेला हा शेतकरी संप मोडण्याचं पाप या तालुक्याच्या आमदारांनी त्या ठिकाणी केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे सर्व शेतकरी या राज्यामध्ये आहे ज्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी मिळाली नाही हे देखील पाप या लोकप्रतिनिधींचं आहे. धरावी काही नातेवाईकांच्या कार्यकर्त्यांना हातरशी धरून आज संप मोडण्याचं पाप त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या सभेमध्ये या लोकप्रतिनिधींचा मी निषेध करतो. ज्या 2014 निवडणुका झाल्या 100 पूर्ण झाले आणि आमदारांनी लगेच घोषणा केली 100 दिवसात 100 कोटी आम्ही आणले. अशा खोट्या घोषणा करणारे गाजर आमदार अतिशय शोभून दिसत आहे कारण की हे गाजर सरकारमधले गाजर प्रतिनिधी. आणि मला आपल्या सांगायला म्हणजे सांगायचं आहे काही परंपरा गेल्या 35 या ठिकाणी चालू. या ठिकाणी इथले लोकप्रतिनिधी मागच्या 35 लोकांना गाजर दाखवत या ठिकाणी सत्तेत बसले आणि मागच्या 3 लोकप्रतिनिधी गाजरबाई आणि युवा नेते जेठालाल लोकांना गाजर देत त्या ठिकाणी लोकांना भुलवण्याचं काम करतात. आणि म्हणून एक वेगळा विचार त्या ठिकाणी करण्याची गरज आपल्या सर्वांना. याप्रसंगी जितेंद्र आव्हाड, चित्रा वाघ, जयंत पाटील आदींचीही भाषणं झाली. प्रास्ताविक संदीप वरपे यांनी केलं तर सूत्रसंचलन दीपक साळुंके यांनी केलं. चारुदत्त सिनगर यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, SNN मीडिया, कोपरगाव.